अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पंचायत समिती या ठिकाणी तापी पाटबंधारे विकास महामंडळ वाघूर धरण विभाग जळगाव अंतर्गत जामनेर तालुक्यातील वाघूर उपसा सिंचन योजना गारखेडा व गाडेगाव शाखेतील लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था शेततळ्यातील मत्स्य उत्पादन सौर ऊर्जा व ठिबक सिंचनच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात जळगाव येथील कृषी तज्ज्ञ गुणवंत डफरे यांनी पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले तर सौर ऊर्जा संदर्भात सचिन प्रजापती व मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण अर्जुन गुंगले यांनी उपस्थितांना दिले। या प्रसंगी आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर तसेच शेतकरी उपस्थित होते। सर्वच नवीन पद्धतीचं काम आहे। सुरुवातीला आपण 5 हेक्टर आणि 5 हेक्टरला 1 शेततळ असा जो नियम आहे, असा जो कायदा आहे, तर 1 शेतकऱ्याचं 5 हेक्टर क्षेत्र असणं शक्य नव्हतं, कारण खूप कमी लोक आहेत ज्यांची कमाल धारणा ही 1-2 एकर आहे। तर मग सामूहिक पद्धतीनं आपण करता येईल का? या पद्धतीचा हा कार्यक्रम फ्रेम करण्यात आला असून 5 हेक्टरला 1 शेततळ असा जो केला आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपण शेततळ करणार आहोत त्या ठिकाणचं GPS ऑनलाईन पद्धतीने GPS घेण्याचं काम झालेलं आहे। जवळपास आपलं 60% काम संपूर्ण जामनेर व जामनेर परिसरात झालेलं असून उर्वरित जे 35-40% जे काम आहे, जे शेततळ्याचे जे करार आहे, तर मी आपल्याला सर्वांना विनंती करेल की जे जे लोक राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर हे शेततळे करार करून घ्यायचे आहेत, कारण प्रकल्पाचा कालावधी हा अत्यंत अल्प स्वरूपाचा राहिला असून फक्त महिन्याभराचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे। अशा प्रकारचा प्रकल्प भारतात कुठेही नाही। बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेततळ्यामध्ये पाणी टाकून देणे, शेततळ्याला पॉलिथिन पेपर देणे, अशा प्रकारचा युनिक प्रोजेक्ट ज्याला पायलट फेजमध्ये होतो आपण, तो आपला जामनेरमध्येच आहे। तर याचं रिप्लिकेशन होऊ शकतं, या प्रकल्पाची यशस्वीता 100% आहे आणि हा प्रकल्प 100% यशस्वी होणार आहे। शेततळं हे 100% अनुदानावरती आहे। इथे 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंटसुद्धा शेतकऱ्यांना करावी लागणार नाही आहे आणि त्याचबरोबर नुसतं शेततळं खोदून दिलं जाणार नाही तर त्याच्यासोबत पॉलिथिन पेपर सुद्धा टाकून दिला जाणार आहे। 100% सुसज्ज 100% अनुदान 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यायचा नाही आहे। बोला, एक शेतकऱ्याची अशी अडचण आहे, शेतकरी जे आहे ना त्याच्यावर ते आपल्या सातबाऱ्यावर तो बोध असणार आहे नाही? शेतकऱ्यांची अडचण आहे सर, 100% कोणत्याही प्रकारचं आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सुद्धा शेतकऱ्यावरती पडणार नाही। ही योजना जी आहे प्रधानमंत्री सिंचाई योजना असून ती सरकारी योजना आहे, ती सरकारी सहकारी योजना नाही, म्हणून पोजा वगैरे हा पांघळत नाही। पहिला झाला आपलं 100% अनुदानावरती शेततळ आहे। दुसरा जो विषय आहे की जे पाणी आपण देणार आहे पाटबंधारे विभागाकडून त्याला प्रचलित दर असणार आहे। आपली जी पाणी वापर संस्था असेल, पाणी वापर संस्था सिंचन कायदा 2005 नुसार प्रत्येक रोटेशनला एक मिनिमम त्याची जी प्राईज असणार आहे एका रोटेशनची, एका आवर्तनाची, ते निश्चित करणार आहे। आणि तो ती जी पाणीपट्टी असणार आहे, जसं आपण नगरपालिकेमध्ये पाणीपट्टी जमा करतो, ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी जमा करतो, तशी ती पाणी वापर संस्था होणार आहे। ती पाणी वापर संस्था, त्या पाणी वापर संस्थेकडे प्रत्येक शेततळे धारकांना ती आपली पाणीपट्टी जमा करावी लागणार। प्रत्येक आवर्तनाला पाणीपट्टी असणार नाही, आवर्तनानुसार, आवर्तन म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पाणी सुटेल आणि मिळेल त्या एका आवर्तनाची ती किंमत ठरते। आणि कॉमन असेल मिनिमम मॅक्सिमम तो जो विषय आहे तो
भूविषयक फक्त एक पाणीबापा संस्था जेव्हा तुमच्या स्थापन होतील, पाणीबापा संस्था स्थापन झाल्यानंतर तुमची कार्यकारी मंडळाची आणि एक जनरल मीटिंग होईल आणि सिंचन कायदा यानुसार कार्यकारी अभियंता जे असतील ते कार्यकारी अभियंता ते आपले रेट ठरवतो. दुसरा विषय झाला आणि तिसरा सोलर पॅनल हे ते सोलर पॅनल आपल्याला 50% अनुदानावरती किती 50% अनुदानावरती सोलर पॅनल आहे. तर हे सोलर पॅनल जे आहे समजा एक उदाहरण देतो तर 10 लाख रुपयाचे असले तर 5 लाख रुपयाचं अनुदान असेल आणि 5 लाख रुपये जे आहे तर आपण जे वीज निर्माण करू आपला आणि MSEB ऑन ग्रीड पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे सर्व MSEBला दिलं आहे सोलरचं, तर जी जी उर्वरित जी वीज असणार आहे आपल्याकडनं MSEB घेईल आणि त्याच्या बदल्यात आपले जे 50% रक्कम जी राहील ती त्याच्यातून हप्ते पेड केले जाणार. म्हणजे 50% सोलर वीज आपल्याला अनुदानावरती मिळेल, 50% आपल्याला आपल्या वीज निर्मितीतून डायरेक्ट भरता येणार आहे. म्हणजे अशा प्रकारची चांगली सुविधा दिली आहे की त्याचे सुद्धा टेन्शन आपल्या शेतकऱ्यांवरती येणार आहे. पैसे नाही देणार, पैशाच्या स्वरूपात नाही, तुम्हाला सर्व वस्तू स्वरूपात मिळेल, तुमच्या तुम्हाला पैसे दिले जाणार नाही, सर्व काम वाघोर धरण विभाग हेच करणार आहे, तुम्हाला वस्तू स्वरूपात सगळ्या गोष्टी मिळतील. विषय गंभीर आहे पाण्याचा. सगळं नंदनवन जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याचा बघायला भेटला जुलैपासून, पण जुलैच्या पूर्वी जर कटाक्ष टाकला तर सगळ्या लोकांचे म्हणजे दिल्लीपासून मुंबईपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत त्यामध्ये असणारे जेवढे घटक आहे सगळ्याचे इंडिकेटर लागलेले होते का आता पुढे काय. पिण्याचाच प्रश्न आहे तर शेतीचा काय, निसर्ग आहे हा काही असा फिक्स फॉर्म्युला नाही आहे, याचे 10 त्याचे 15 त्याचे 20 ते 15 सगळं काही होऊन जातो. हा गंभीर प्रश्न वातावरणातील बदलामुळे म्हणा, ग्रीन हाऊस इफेक्टमुळे म्हणा, किंवा आमचंच कॉन्ट्रीब्युशन शेतकऱ्यांचंच आहे असं नाही आहे किंवा आमच्या जामनेर जळगाव तालुक्याच्या शेतकऱ्याचं असं नाही आहे. त्या पृथ्वी वसुंधरेवरती जो जो घटक आहे जीवित घटक आहे ज्या ज्या लोकांनी ह्या वातावरणाशी प्रतारणा केली ह्या सगळ्या लोकांनी केलेल्या प्रतारणाचा परिणाम म्हणजे हा वातावरणातील बदल. आणि हा बदल काय असतो हा जूनमध्ये पाण्याच्या स्वरूपामध्ये सगळ्या लोकांना मला लक्षात आलं. आता पाणी भरपूर आहे, सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि हवा भरपूर आहे, हे तीन घटक भरपूर असताना माझ्यासारख्या माणसांनी तुम्हाला त्याच्याबद्दल शिकवावं हे काही संयुक्तीने असं मला वाटतं, पण मात्र आवश्यक पण आहे. कारण ज्याला किंमत नाही ज्याला कॉस्ट नाही आहे त्याचं महत्त्व समस्त मानव जातीला म्हणजे आपल्या जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना किंवा मनुष्याला नाही तर डेव्हलप कंट्रीच्या लोकांना पण कळालं नाही. मानवजात आणि मानवजातीला लागणारा सर्व हा उपद्रव वसुंधरेचा जो आहे तो पहिला म्हणजे पाणी पिणारे लोक, दुसरा शेतकरी आणि तिसरा उद्योगधंदा. तर ह्या 1% अर्धा टक्का वाटा जो शेतीचा आहे, अर्धा टक्का वाटा. आता याच्यापुढे हे रोटेशन बदलेल, कायदा येईल, रूट्स येईल, पैसे द्यावे लागतील आणि मग आम्हाला 5 पैसे 4 पैसे किंवा 10 पैसे 20 पैसे 50 पैसे लिटरप्रमाणे पाणी घ्यावं लागेल. तो 1950 साली जे काही ह्या पृथ्वीवरती जगाच्या लेवलला पाणी उपलब्ध होतं त्यापैकी एका माणसाला 53 लाख लिटर पाणी यायचं एका माणसाला. 2007 हे 17 लाख लिटर पाणी यायला लागले एका माणसाला. हे पाणी कसं काढतंय, जमिनीवर असणारं पाणी भागीला तेवढी पॉप्युलेशन जर काढली लोकसंख्या जगाची तर एका माणसाचं पाणी नसतं. आणि आज फक्त आणि फक्त 15 लाख लिटर पाणी एक माणसी मिळत आहे, उपलब्ध मिळत आहे. मी लाखामध्ये बोललो होतो, सेमध्ये बोललो असेल ते 17 लाख लिटर होतं, आता 15 लाख लिटर. हा अलार्मिंग धोका आहे पाण्यामध्ये जागतिक लेवलला. देश पातळीवरती ज्या ज्या संस्था काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा हे पाणी 1500 लाख लिटर पाणी उपलब्ध आहे म्हणजे
हा अति दुष्काळाचा सिग्नल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर दोन घरामध्ये, दोन गावामध्ये, दोन तहसीलीमध्ये, दोन जिल्ह्यामध्ये, दोन राज्यामध्ये, दोन देशामध्ये आज पाण्याच्या उपलब्धतेवरून संघर्ष उभा आहे. लिबिया, सिरिया आणि इस्रायल याच्या दरम्यान कॅनियो नावाचा एक समुद्र आहे तिथं गोडं पाणी मिळतं. तीन देशाची मिलिटरी असते तिथे, एक सेकंद पाणी कोणी कोणाला उचलू देत नाही आणि ते पाणी सगळं पिण्याच्या वापरण्यासाठी मिळतं. एवढं आज पाण्याचं महत्व आहे आणि म्हणून शेतीच्या वापरामध्ये ह्या 1% .50 म्हणजे 50% जे पाणी वापरायला येतं त्यासाठी अनारण्य धोका हा गव्हर्नमेंटच्या लक्षात आला. आणि आज पश्चिम महाराष्ट्र पीक असेल, कदाचित पीक असेल, तर याला ठिबक कंपल्सरी केलेलं आहे, ठिबक कंपल्सरी केलेलं कायद्याने. मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्याशी काय संबंध आहे? वाघूर लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून बंद पाईपद्वारे आज वाघूर धरण 100% कॅपॅसिटीने भरलेलं आहे. जामनेर तालुक्याचं भवितव्य वाघूर धरणाच्या हातामध्ये आहे, त्याच्या पोटामध्ये लपलेलं आहे. पण आपली उंची आणि वाघूर धरणाची लेवल जर बघितली तर आपण कदाचित वरच्या साईडला येत असेल, त्यामुळे सहजासहजी पाठचाल्यानं पाणी इथे आणता येत. आणि म्हणून ज्या ज्या अभ्यासकांनी, ज्या ज्या लोकांनी हा प्रोजेक्ट आपल्यासाठी मंजूर केला असेल त्यांना खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे. पाणी बंद पाईपद्वारे वाघूर धरणातून आपण वर आणणार आहोत आणि ते तुमच्या शेताच्या तोंडापर्यंत उपलब्ध करून, शेतामध्ये उपलब्ध करून देणार आहेत बंद पाईपद्वारे. हा थोडासा त्या बाजूने, खालच्या बाजूने भाडू एरियामध्ये जर आपण फटाशे टाकला तर तिथे पाईप ओपन केलेले आहेत शेतामध्ये. इथे तलाव राहील म्हणजे ते तळं बनेल. तळ्याची प्रोसिजर काय आहे, पॉलिसी काय आहे, तुम्हाला केदारे साहेबांनी सगळे समजून सांगितले. तळ्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा आकार जो आहे तो 40 मीटर बाय 40 मीटर खोलीची असेल, त्या सगळ्याचा गुणाकार काढला तर त्याची कॅपॅसिटी असेल 25 लाख ते 30 लाख लिटर पाण्याची. आणि असे रोटेशन तुम्हाला 5 ते 6 उपलब्ध राहील वर्षात, 5 ते 6. तुम्हाला त्याचं रोटेशन कसं राहील, पाण्याचं अप्लिकेशन कधी, म्हणजे अर्ज कधी करायचा आहे आणि ते तलावामध्ये, तळ्यामध्ये पाणी कधी भरायचं आहे, हे सगळं तुम्हाला महत्त्व त्याचं सांगेल. मग एवढं बंद पाईपद्वारे तुमच्या इथे आता तळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे आणि हे पाणी एवढं खर्च करून आम्हाला पुढे वापरायचं आहे, बरोबर आहे की नाही? आता जामनेर तालुक्याला ठिबक सिंचनाचा मी खूप सांगावं असा काही विषय राहिला नाही, कारण जळगावला खरं ठिबक सिंचन कोणी शिकवलेलं आहे तर जामनेर तालुक्याने शिकवलं. आज डाटा बघितला, कमर्शियल डाटा बघितला तर सर्वात जास्त सेल मला वाटते जामनेरला आहे, बरोबर आहे की नाही? मी त्याची इंतभूत माहिती द्यावी असं मी बोर्ड म्हणणार नाही किंवा सांगणार आहे, किंवा खूप त्याच्यामध्ये डिटेल चर्चाही करणार. थोडंसं त्यामध्ये पाण्याचा लॉस काय होतो तो सांगतोय मी. जर असंही असेल, आजही असं असेल तरी 100% काही ठिबक झालेलं नाही जमिनी तालुक्यामध्ये, हे सत्यच आहे, हे सत्यच आहे. मग 30 लाख लिटर पाणी एका रोटेशनला आम्ही तळ्यामध्ये भरलं आहे आणि ते जर दाण पद्धतीने आम्ही शेता पिकाच्या मुळापर्यंत देतो म्हटलंय तर ते आता 20% पाणी हे दाणाने जे मुरतं ते याच्यामध्ये वाया आणि 15% अवरेज हिवाळा असेल, पावसाळ्याचे काही दिवस असेल, उन्हाळा असेल तर बाष्पीभवनाने 15% पाणी वाया, म्हणजे 20 आणि 15 किती झाले, 35%. म्हणजे 30 लाख लिटरच्या 35 जर उद्या आपल्या गुन्हागाराला, भागाकाराला आपण 30% पकडूया तर जवळजवळ 8 ते 9 लाख लिटर पाणी आपलं काय होतं, वाया जातं. गुन्हेला 6 रोटेशन जर दिले तर 9×54 म्हणजे अंदाजाने आपलं किती लाख लिटर पाणी वाया जाणार, 50 लाख लिटर पाणी वाया जाणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे हे जर इस्रायल सारख्या ठिकाणी जर गणित लावलं आणि 15 पैसे 17 पैसे लिटरने जर पाणी तुम्हाला दिलं म्हटलंय आणि एवढं पाणी जर वाया जात असेल तर आपण केलं असतं काही नाही. आणि म्हणून हे पाणी आपल्याला तळ्यातून बंद पाईपद्वारे उचलायचं आहे. मग कोणाकडे 110 mm पाईप असेल, कोणाकडे 90 mm पाईप असेल, कोणाकडे 63 mm पाईप असेल,
त्यांनी ते उचलायचं आणि कुठे द्यायचं आहे, झाडाच्या मुळाशी. आता झाडाच्या मुळाशी आपण काही 2.5 इंचचा 3 इंचचा 2 इंचचा पाईप तर वापरत नाही. साधं सरळ सांगणं आहे त्याला किती वा किती MM ची नळी वापरणार आपण, 16 MM 12 MM 20 MM जी जी काही तुमची कॅपॅसिटी आहे, जे काही पीक पद्धती आहे त्याच्या पद्धती करणार. आणि अशा प्रकारे मग जेवढं पाणी लागतं तेवढं आम्ही झाडाच्या मुळाशी देणार. याहीनंतर मी काही प्रयोग बोळेगाव कन्नड एरियामध्ये पाणी नसताना 2004 ते 2006 मध्ये मिरची पिकासाठी केले. त्यावेळेस त्या ठिकाणी पाणी नव्हतं, पाणी बिलकुल नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तिथे एक कॉन्सेप्ट रुजवला गेला. सुरुवात तशीच होती, शेतकरी यायचे ऐकायचं, चर्चा करायची आणि प्रतिसाद तुमच्या हरकत होता. मग काय केलं आहे मी की गादी वापर तयार करायला सांगितला, मल्चिंग पेपरचा वापर करायला सांगितला आणि विहिरीमध्ये टँकरने 3 टँकर 4 टँकर असेल 10,000 लिटरचे असेल तिथे भरले आणि तिथलं पाण्याचा उपसा केला आणि ती मिरचीची लागवड. मग एक एक्झाम्पल देत आहे, थोडी सांगत एक्झाम्पल देत आहे. मिरचीची लागवड 5x1 वर 5x1 वरचे गादी वापर करायला लागले, एक झाडं 6,500 आले. जिवंत राहण्यासाठी बाष्पीभवनाचा वेग त्यावेळेस फक्त आणि फक्त मिरची जर लावली पूर्ण झाड जर असतात तर हार्डली 2 MM 3 MM असतं, म्हणजे एकरी जास्तीत जास्त 4,000-5,000 लिटर पाणी बाष्पीभवनाद्वारे बाहेर जातात. याचा अर्थ असा की झाडाला फक्त आणि फक्त 1/2 लिटर पाणी लागतं. 6,000 झाडं असेल 1/2 लिटर पाणी लागतं, म्हणजे एकरी किती पाणी लागणार मला शेतकऱ्यांना, 3,000 लिटर. 3,000 लिटर काळी जमीन असेल तर काळी जमीन असेल तर अल्टरनेटिव्हला द्या, हलकी जमीन असेल तर दररोज द्या, खडकाळ जमीन असेल तर सकाळ संध्याकाळ थोडी थोडी थोडं थोडं पाणी. अशा परिस्थितीमध्ये ते मॉडल सतत 2 वर्ष फॉलोअप केला आणि मात्र त्या ठिकाणी 2006 पासून जे काम चालू झालं होतं ते आज जवळजवळ माझ्याकडे जो डाटा आलेला आहे तो 30 ते 32 हजार एकरवरती मिरचीची लागवड झाली त्या परिस्थिती त्या परिसरात. सांगायचं तात्पर्य असं की पाण्याची उपलब्धता आहे आणि मार्केटला कोणता माल विकला जातो, किती पैसे येतात याचा ठाकपुरा कुठेतरी आम्हाला विचारात घ्यावा लागेल. याच्या अगेन्स्टमध्ये जर तुमच्याकडे तळ्यामध्ये पाणी आहे आणि आता रब्बीचा हंगाम चालू आहे आणि गव्हासारखं पीक त्या पिकावर त्या पाण्यावर मी घेतो म्हटलं तर हे पुढे संयुक्तिक होईल का, होणार नसेल. तर कारण काय, गव्हाला एका वेळेला 4 ते 5 सेंटीमीटर पाणी द्यावं लागतं, 4 ते 5 सेंटीमीटर एका एकराला पाणी. याचा अर्थ असा होतो की गव्हाची मुळं जास्तीत जास्त 5-6 सेंटीमीटर खोलवर जातात, भारी जमीन असेल तर त्या पुढे जातात. जेवढे मुळं खोल आहे तेवढंच पाणी आम्हाला द्यावं लागेल. आता 5 सेंटीमीटर म्हणजे 50 मिलीमीटर, 50 मिलीमीटर एका एकराला म्हणजे जवळजवळ 2 लाख लिटर पाणी होतं. 50 MM 4,000 करा 4,000 2.5 लाखापर्यंत येते. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला 6 पाळ्या त्या गव्हाला द्यावं लागतं. गहू पेरताना 2 लाख लिटर, गहू 1/2 फूट असेल तरी 2.5 लाख लिटर, गहू 1 फुटाचा असेल तरी 2.5 लाख लिटर, गहू फुलावर असेल तरी 2.5 लाख लिटर आणि गहू काढायला आला मिल स्टेजमध्ये असेल तरी 2.5 लाख लिटर. त्या पद्धतीमध्ये पाणी कमी जास्त करता येतं का, कारण तो कंट्रोल आपल्या हातात नाही. असं जवळजवळ 12 ते 14 लाख लिटर पाणी एका एकरामध्ये आम्हाला गव्हाला लागतं आणि उत्पन्न किती येतं गव्हाचं, 14 क्विंटलपासून तर 20 क्विंटलपर्यंत आहे की त्याच्यावरती आहे, बरोबर ना. आपण 12 क्विंटल ॲव्हरेज पकडला तर 12 लाख लिटर भागीला 12,000 किलो जर केलं म्हणजे 12 क्विंटल म्हणजे 12,000 होईल ना, तर एका किलोला किती गहू आले, एका किलोला किती पाणी लागतं, 1,000 लिटर, बरोबर आहे का, माझं गणित थोडं कच्चं आहे, बरोबर आहे ना. मग आम्हाला 1,000 लिटर पाणी खर्च करून 1 किलो गहू घेणं परवडलं का, तर ही सुविधा आपल्या इकडे उपलब्ध झाल्यावरती हा कुठेतरी प्रश्न आम्हाला विचारात घ्यावा लागेल. मी असं म्हणणार नाही की तुम्ही गहू घ्या, गहू घेऊ नका. मी असं म्हणणार नाही की तुम्ही मिरचीच घ्या. मी काय म्हटलं, एक शब्द वापरला, मार्केटला जे विकलं जात असेल मग भलेही मे मधला आम्हाला चांगली बरंच काम केलेलं आहे. आता मात्र मी श्रीराम ठिबक कंपनीसोबत गेल्या 2 वर्षापासून काम करतोय आणि महाराष्ट्र सगळे 6 राज्यांना ही सगळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करत आहोत. त्यासाठी 12 MM 16 MM 20 MM ISI non-ISI त्याच्या खालच्या किमतीचे जे काही मार्केटची सिच्युएशन आहे त्याच्याने सर्व ठिबक सिंचनाची साधनं डीलरच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत. किमती तुम्हाला परवडणाऱ्याच आहेत, त्या सगळ्या डीलरकडे आहेतच. ज्या ज्या वेळेस कुठल्याही पिकाची
मार्केट लिंकेज प्रोडक्शन असेल, बाकी ज्या काही गोष्टी असेल, तुम्हाला काही आवश्यकता लागली तर कंपनीमध्ये या, माझ्या ऑफिस तिथे आहे, असेल तर हा दूरध्वनी क्रमांक किंवा हे मोबाईल सगळ्याकडे असतील त्याच्यावरती माझा नंबर मी तुम्हाला देतो, कधी कॉल करा, मी तुमच्या सेवेसाठी शेतकरी म्हणून कृषी तज्ज्ञ तर जाऊ द्या, मी शेतकरी म्हणून मी नेहमी उपलब्ध राहील, तुम्ही माझा नंबर लिहून घ्या. गेल्या अनेक वर्षापासून ज्या भीषण पाणी टंचाईला आणि पाणी नियोजनाला आपण सामोरं जाऊन ठिबक सिंचनाचा स्वीकार केला हे खरोखर कौतुकास्पद आहे. साहेब, या तालुक्यामध्ये मेनगाव असं एक गाव आहे की ज्याने 1996 मध्ये पहिलं कपाशीला ठिबक केलं. 96 ला रायरा असं एक गाव आहे की बाजरा या पिकावरती पहिलं ठिबक त्यांनी 98-99 ला केलं. आणि ज्या वेळेला आम्ही प्रवास करायचो ठिबक विक्री करताना तो लोक आम्हाला अक्षरशः अगदी चेष्टा करायचे. त्यावेळेला भास्कर देशमुख म्हणजे माझे मामा, या परिवारामध्ये मी पहिलं ठिबक दिलं, तर त्यावेळेला मामा मला म्हणायचे की बालचेबा रायगड तालुक्यात तर मी पाहतोय पण टोंगा टोंगा पाणी भरून बी हा भाग शिदा येत नाही, तर तुमच्या थेंबा थेंबाने काय हा भाग शिदा येईल. हा शब्द मामांचा त्यावेळेचा मला आठवतो. आणि तालुका कृषी अधिकारी देशमुख म्हणून होते, त्या तर राजगुरुनगरला आहे. आणि अशा प्रवासातून आपण प्रवास करत करत आजच्या या तारखेला आलो की या ठिकाणी आपल्याला शेततळ्याची आवश्यकता या ठिकाणी भासायला लागली. जिथं विहिरांची पातळी 1/2 फूट सुद्धा कमी होत नव्हती, त्या विहिरांच्या पातळ्या आज तळाला लागल्या. आणि आपण पाण्याच्या शोधामध्ये साहेबांच्या बोलण्यामध्ये आलो की आपण 3-3, 4-4, 6-6, 9-10 किलोमीटर वरनं पाणी आपण शेतीसाठी आणतो आहे आणि शेततळ्यामध्ये आपण ते गोळा करतो आहे आणि ते गोळा केलेलं पाणी आपण ठिबकसाठी वापरून पिकांसाठी वापरून आपण आज आपला विकास साधण्याचं काम करतो. मित्र, हा विकास नाहीये, तर आपण या अडचणीवर आपण या ठिकाणी मात करतो आहे. आपल्याला जगायचं आहे, निसर्गाचा नियम आहे, जगा आणि जगू द्या. परंतु कुठल्याही नियोजना अभावी आपण सगळ्या या गोष्टींचा सहज मिळत, साहेबांनी सांगितलं की सहज मिळालेल्या वस्तूंचा आपण सरळ वापर करत नाही, त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये राहत नाही. मग ते हवा असेल, पाणी असेल किंवा सौर ऊर्जा असेल, सहज त्याने मिळालेलं आपल्याला त्याचं महत्त्व राहत नाही. पाण्याचं दुर्भिक्ष पूर्ण भारतभर, आपण पूर्ण जगभर आपण या ठिकाणी पाहतोय. हवेचं काय महत्त्व आहे ते दिल्लीची घटना बघून आपण या ठिकाणी बघतोय. म्हणून निसर्गाशी आपण समतोल राखला पाहिजे यात शंका नाही. पण मित्र, या ठिकाणी यावर्षी पाऊस पडला, खूप पाणी झाला, विहिरांच्या पातळ्या वाढल्या, पण आपण भारावून जाऊ नका. कारण गेल्या अनेक 40-45 वर्षापासून आपण पाण्याला सामोरं जातो आहोत, पाण्याच्या व्यवस्थापनाला सामोरं जातो आहोत. आपण आपल्या अंगावरचे डाग दागिने मोडून आपल्या परिवाराची अडीअडचणी बाजूला ठेवून आपण ठिबक सिंचन करून आपल्या परिवाराचं सुखदुःख भागवण्याचं काम या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, विकास करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. याची नोंद सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा या ठिकाणी घेतली की काळाची गरज आहे, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने पंतप्रधान सुषमा योजना या ठिकाणी दाखवली. नवे तर आपला जाणकार मुख्यमंत्री की ज्या पुन्हा आले, त्या मुख्यमंत्री साहेबांनी शाश्वत मुख्यमंत्री योजना राबवून मागच्या 1 वर्षापूर्वी त्याने 80% या ठिकाणी घोषणा केली. एवढं करून सुद्धा भरपूर पाणी झालं. काल परवा साहेब मला सांगितलं, तुम्ही गव्हाचा विषय सांगितला, साधे भाऊ आता ठिबक करायची काय गरज आहे, आपल्याकडे एवढं पाणी आहे की आपण वापरतो. मित्र, हेच आपण ओळखण्याची गरज आहे. पाण्याच्या नांदी लागू नका. आपण पूर्वज म्हणतात की नदीतली वाळू पुरत नाही, म्हणजे त्यावेळेला पाणी शिल्लक राहील का? जर वाळू संपलेली असेल तर पाणी नसेल, वाळू तेव्हा सापडते जेव्हा पाणी कमी होतं. तर पूर्वजांनी आपल्याला वाळूचा विषय सांगितलाय, देवाने आपल्याला आता यावर्षी कसं तरी पाणी दिलंय. ते पाणी मला नाही वाटत की खूप काही दिवस टिकेल, कारण जमिनीला एवढे मोठे तळे आहेत की जसं जसं जानेवारी फेब्रुवारी तसे तसे पाणी आपल्या जमिनीमध्ये 1000-1000 फूट बोरवेल झालेले आहेत. हे सगळं पाणी सगळं पर्क्युलेशनहून जिरलं जाईल. म्हणून आहे त्या परिस्थितीला आपण साम्य ठेवून आपल्याला आधीच काहीतरी जास्त पिकलं असं गृहित धरून ते पाणी आपण सांभाळून ठेवावं. मित्र, कोणाला वाटत होतं का की आपण 40 रुपये लिटरची पाण्याची बाटली या ठिकाणी पिऊ? गावात सहजतेने 20 रुपयाची बाटली घेतो, आपण सहज पितो. जे पेट्रोल 13 रुपये, 14 रुपये, 7 रुपये लिटर होतं, जे रॉकेल 1.5 रुपये, 2 रुपये लिटर रॉकेल होतं, लहानपणी मला आठवतं,
त्या 80 पैसे 10 रुपयाला लिटरनं राखील ते मिळायचं. आज पाण्याच्या बरोबरीने त्या राखीलची किंमत आणि पाण्याची किंमत सारखी झाली आहे. 40 रुपये लिटरची बाटली आपण चांगली शुद्ध पाण्याची प्यायची म्हटली तर 40 रुपयाची मिळते. सर्वसामान्य ऍक्वा पिकवा म्हटलं तर 20 रुपयाची मिळते. जर प्यायची परिस्थिती आहे तर पीक पकवण्याची परिस्थिती काय आहे. म्हणून शासनाने या ठिकाणी बारकाईने लक्ष दिलं आणि शेतीकडे पंतप्रधान मोदी साहेबांनी लक्ष देऊन या ठिकाणी शाश्वत ठिबक सिंचन योजना या ठिकाणी लागू केली. म्हणून प्रत्येकाला माझं या ठिकाणी आव्हान आहे, काळाची गरज आहे, आपण प्रत्येकाने या पाण्याचं नियोजन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करायचं. एवढंच मी सर्वांना या ठिकाणी सर्वांना मी आव्हान करतो. आणि मित्र जी योजना तुम्ही या ठिकाणी ऐकताय, ही जी योजना ऐकताय, ही योजना गेल्यावर तुम्ही बोलवत सांगायला पाहिजे होत की माननीय विडी पाटील साहेब आणि माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या स्वप्नातील हा प्रोग्राम आपण हे नोंद घेतली पाहिजे. अगदी बारकाईने तासतात 2-2 तास विडी पाटील साहेब आणि माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रोजेक्ट तयार केलेले. आपल्या तालुक्यातला तोंडापूरचा एक उजवा कालवा आणि तोंडापूरचा डावा कालवा या माध्यमातून पत्रकार साहेबांना विनंती करतो की या गोष्टीची नोंद घ्या सुरेश भाऊ, की तोंडापूरची सुद्धा अशी जी योजना केली की तोंडापूरचा जो डॅम आहे त्याच्या डाव्या बाजूच्या कालव्याला सुद्धा ठिबक सिंचनाची योजना या ठिकाणी लागू केलेली आहे. प्रत्येकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ते पाणी वापर देणार. त्याचप्रमाणे शेवग्याची सुद्धा, शेवग्याला जे काही धरण आहे जे आपण बांधलेलं आहे त्याची सुद्धा जेवढं ते शेवग्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये क्षेत्र येतं ते पूर्णचं पूर्ण क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली लागू करणार आहे. 100% हे पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी लागू करणार. महाराष्ट्र साहेबांनी जे कळकळीचं आवाहन केलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी पाण्याचं महत्व समजून सर्वांनी जे जे आमचे लाभार्थी असतील वाघो धरणांतर्गत सगळ्यांनी शेतकरी करून घ्यायचे त्यांच्याबद्दल मी आपण सर्वांच्या वतीने वयस्कर साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो. व यानंतर पाणी वापर संस्थाचं कार्यक्षेत्र व पाणी वापर संस्थांची कार्यपद्धती या बाबतीत घ्याराव साहेब आपल्याला थोडक्यात पण सविस्तररित्या समजून सांगतील असे मी त्यांना विनंती करतो. वाघोर उपसा सिंचन योजना अंतर्गत शेततळे निर्माण करणे हे विडी पाटील साहेबांनी डिझाईन करून सिंचनाचं काम सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने फार मोठं काम केलेलं आहे. तर हे सिंचनाचं नियोजन जे आहे नियोजन हे शासनामार्फत आता होणार नाही, हे पाणी वापर स्वस्तामार्फतच होणार आहे. कारण याच्या सिंचनाचे पाण्याचे मालक हे तुम्हीच आहे, पाण्याचे मालक हे तुम्हीच आहे. तर पाणी वापर स्वस्ता यापूर्वी ज्या स्थापन झालेले आहे त्या सहकार कायदा 1960 नुसार स्थापन झालेले आहे. परंतु पाणी हे भाटकुंजारी विभागाने द्यायचं आणि स्वस्तीची नोंदणी ही सहकार विभागाकडे, हे कशासाठी, त्याकरता शासनाने असं ठरवलं की नोंदणी ही पाटबंधारे विभागाकडेच झाली पाहिजे. कारण पाणी हे पाटबंधारे विभागामार्फत दिलं जातं तर नोंदणी ही पाटबंधारे विभागामार्फतच झाली पाहिजे. मग त्याकरता शासनाने कायदा केला. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा 2005 शेतकऱ्यामार्फत सिंचन व्यवस्थापन हे काही नवीन नाही. यापूर्वी मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हा कायदा स्थापन होऊन त्या राज्यामध्ये स्वस्तेमार्फत सिंचन चालू आहे. मग आपल्या राज्यात का होऊ नये हे कशासाठी, की सर्वांना समान पाणी वाटप या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. सर्वांना समान पाणी वाटप ही जी संस्था राहील या संस्थेमध्ये 100% सभासद, 100% सभासद असल्यामुळे सर्वांना पाणी मिळालं पाहिजे. त्याकरता जी पाणी वापर संस्था आहे त्या पाणी वापर संस्थेचे त्यांनी 3 भाग केलेले आहे. शेवटचा भाग, मध्या भाग आणि वरचा भाग, हे कशासाठी, की सर्वांना पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी हे 3 भाग केलेले आहे. तर शेवटच्या भागामध्ये 1 स्त्री राहील, 2 पुरुष राहतील. मध्या भागामध्ये 1 स्त्री राहील, 2 पुरुष राहतील. आणि वरच्या भागामध्ये 1 स्त्री 2 पुरुष राहतील. असे 9 संचालक मंडळ ज्या संस्थेचं क्षेत्र 500 एकरच्या वर आहे अशा संस्थेमध्ये 12 संचालक राहतील. आणि ज्या संस्थेचं क्षेत्र 300 एकरच्या आत आहे असं 9 संचालक राहतील. आणि यामध्ये असं आहे की चेअरमनपद आहे, अध्यक्षपद हे चक्रीय पद आहे. काय चक्रीय पद्धत? शेवटच्या भागानंतर 2 वर्षाचा चेअरमन, वरच्या भागाचा 2 वर्षाचा, मध्या भागाचा आणि वरच्या
असे त्याच्यामध्ये चक्रीय पद्धती म्हणजे समान आणि या संस्थेमध्ये 3 उपसमित्या राहतील. सहकार विभागामध्ये उपसमित्या नव्हत्या, याच्यामध्ये कसं आहे 3 उपसमित्या, 1 उपसमिती, परिचालन उपसमिती. परिचालन उपसमितीचं काम काय आहे की धरणामध्ये पाणी किती आलं आहे, आपला मंजूर कोटा किती आहे याची माहिती पाटबंधारे विभागाकडनं जाणून शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे जे लाभधारक शेतकरी आपले त्यांची सर्वसाधारण सभेची बैठक आयोजित करून त्यांना माहिती दिली, त्यांच्याकडनं मागणी केली आणि पाटबंधारे विभागाकडे ते मागणी नोंदवली. नंतर देखभाल दुरुस्ती, दुसरी जी उपसमिती आहे देखभाल दुरुस्ती, ती समितीचं काम काय आहे की दुरुस्तीचं कोणाचा पाईप फुटला आहे का, कोणाचं दुरुस्ती करायची आहे का ती. आणि तिसरी उपसमिती पाणीपट्टी उपसमिती. पाणीपट्टी उपसमिती अशी राहील की जे शेतकरी पाणी घेतील, जे शेतकरी पाणी घेतील अशा शेतकऱ्यांकडनं पाणी अर्ज भरून त्यांच्याकडे त्यांच्यावर आकारणी करून पाणीपट्टी वसूल करेल. याच्यानंतर जी स्वस्त आहे पाणी वापर स्वस्त आपली आपला पाटकरी राहील, सचिव राहील आणि पाणी हे आपल्याला मोजून दिलं जाईल स्वस्त्याला घनमापन पद्धतीने. वरती मीटर राहील, मीटरचं रेटिंग घेतलं जाईल आणि आपल्याला त्या मीटरद्वारे पाईपलाईनद्वारे शेततळे भरून दिले जातील. तर त्याची जी आकारणी आहे ती घनमापन पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांना हे तासावर पाणी मिळेल. कसं मिळेल? तासावर स्वस्त्यामार्फत. भरपूर आपला प्रायव्हेट घेतला तर 10-13 लाखापर्यंत भेटतो आणि शाखा मात्र तो 12,000 पर्यंत तुम्हाला भेटेल. आणि आपला 5 रुपयाचा पंप आहे तो प्रायव्हेटली 4.5 लाखापर्यंत भेटतो आणि आपला सरकार 16,000 मध्ये फक्त भरत आहे. तर आतापर्यंत आपण सिंचनाला वापरतो तर आताच्या आधुनिक पद्धतीनं समजा आपण सोडून पडलं तर चांगलंच होईल. आपल्यातून सोल्युशन भरपूर फायदे आपले जे घरावर जे लाईट असते ते आपण लाईट समजा आपलं जे येतं ते लाईटला आपण शून्य करू शकतो. म्हणजे त्याचं असं 1 किलोवॅट समजा 1 किलोवॅट समजा बसवलं आपण तिथे आपण 4 मिनिटावर तयार करू शकतो दिवसाचे. तर समजा आपण समजा त्यामध्ये वर्षाची ॲव्हरेज असेल तर त्यांना जी युनिट येतं आपण ते युनिटचा आपण ॲव्हरेज काढतो त्या दिवसात आपण ते घराते आपण सोलर पॅनल बसवू शकतो. तर समजा त्याचं सोलर पॅनल तर समजा कसं आहे की 1 किलोवॅट समजा बसवलं तर आपण त्याला कमी खर्च पण करतात त्याचा खर्च असतो 1 किलोवॅटचा. म्हणजे ते आपला जो महिन्याचं लाईट बिल आपण शून्य करू शकतो. अजून असे की आपला जो वाटर येते तो म्हणजे सूर्यप्रकाश भरतो पाहिजे. आपला सूर्यप्रकाश आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. आपण म्हणजे फायदे भेटले पाहिजे. आपलं जे गरम पाणी व्हायला लागलं आहे तर आपल्याला वाटर हिटरचं लागेल. तर समजा ते आपल्या समजा आपल्याला भेटणार आहे ते वाटर हिट समजा 100 लिटर 150 असे वाटर टँकमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात. आणि समजा आपल्या ते अजून असतं आहे की आपले स्ट्रीट लाईट असतात जे सगळे स्ट्रीट लाईट असतात ते त्याचा पण आपण फायदा सूर्य आपण होऊ शकतो. त्याचं आपण 24 वॅट 36 वॅट 50 वॅट 80 वॅट 100 अशा वॅटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर समजा या आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला 3-5 मध्ये भेटतो आहे समजा आपण फायदेकारक आहे का ते. आणि जे शेतकऱ्याचं म्हटलं म्हणजे आता भरपूर शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे करत नाही असं वाटताना असं वाटतं की आपलं नुकसान झालं पण नुकसान नाही त्याच्यात आपलाच फायदा आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.